संपूर्ण भारतभर होळी हा सण उत्साहात साजरा होतो होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते लोक रात्री गोऱ्या लाकूड यापासून अग्नी निर्माण करतात या दिवशी आपण वाईट प्रवृत्ती होळीत नष्ट होऊ दे म्हणून प्रार्थना करतो पण मित्रांनो होळी आपण केव्हापासून साजरी करतो हे माहीत आहे का ही बाई जळून मेली आणि होळी सुरू झाली नमस्कार मित्रांनो सर्च मराठी चॅनलवरती आपलं स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्राचीन काळात हिरण्यकशिपू नावाचा राक्षस राजा होता निश्चितच त्याला देवदेवतांचा अतिशय राग होता देवाचे नाव जरी त्याच्यापुढे कोणी काढले तरी त्याला तो भयानक शिक्षा देत असे हिरण्यकशिपूला एक पुत्र झाला त्याचे नाव प्रल्हाद ठेवले प्रल्हाद लहानाचा मोठा होत होता त्याला देवदेवतांविषयी आवड होती तो विष्णूचा भक्त होता दिवसभर विष्णूचे नामस्मरण करत असे हिरण्यकशिपूने त्याला खूप समजावून सांगितले पण तो ऐकत नव्हता शेवटी हिरण्यकशिपू आणि राक्षस पंचांनी निर्णय घेतला प्रल्हादाला संपवायचे हिरेन्य बहीण जिचे नाव होते होलिका तिला वरदान होते तिला अग्नि जाळू शकत नव्हता होलिकेने प्रल्हादाला मांडीवर घेऊन चितेवर बसायचे आणि प्रल्हादाला जाळून मारायचे असे ठरले ठरल्याप्रमाणे सर्व झाले मांडीवर बसून प्रल्हाद भगवान विष्णूचे नामस्मरण करत होता भगवान विष्णूची कृपा प्रल्हादावर होती प्रल्हाद जळत नव्हता तर होलिकेची राख झाली होती तेव्हापासून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण होळी साजरी करतो दुसऱ्या दिवशी धुलिवंदन का साजरे केले जाते भगवान कृष्ण सावळा आणि राधा गोरी कृष्णाला सारखे आपल्या रंगामुळे संकोचल्यासारखे व्हायचे माया यशोदेला त्याने विचारले मी सावळा का आणि राधा गोरी का यशोदीने सांगितले तुला पाहिजे तो रंग घे आणि राधेला जाऊन लाव म्हणजे ती गोरी दिसणार नाही आणि तू सावळा दिसणार नाही आणि श्रीकृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांनी तेच केले वेगवेगळे रंग घेतले आणि गोपिकांना जाऊन लावले तेव्हापासून धुलिवंदन साजरा केला जातो मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा